कोल्हापूर शहरात निर्माण होणारा दैनंदिन कचरा उठाव करण्यासाठी महानगरपालिकेनं टिप्पर गाड्यांची सोय केली आहे. मात्र या गाड्यांना स्टेपनी उपलब्ध करून दिली जात नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस टिप्पर गाडी पंक्चर झाली तर चाकाचं पंक्चर काढून येईपर्यंत गाडी आहे त्याच ठिकाणी कित्येक तास बंद राहते. त्यामुळे कचरा उठाव होत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रत्येक टिप्पर गाडीला महापालिकेनं स्टेपनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी टिप्पर चालकांकडून होतीये. कोल्हापूर शहरात दररोज सुमारे 200 टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचा उठाव घरोघरी जाऊन करण्यासाठी महानगरपालिकेनं टिप्पर गाड्यांची सोय केली आहे. सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 169 टिप्पर गाड्या आहेत. त्यापैकी 33 गाड्या बंद असून 136 गाड्या रस्त्यावर धावतात. टिप्पर गाडीला स्टेपनी दिलेली नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस गाडी पंक्चर झाली तर त्याचं चाक काढून पंक्चर काढण्यासाठी महापालिकेनं ठरवून दिलेल्या पंक्चर व्यावसायिकाकडे न्यावं लागतं. त्यासाठी बराच वेळ वाया जातो. परिणामी पंक्चर झालेली टिप्पर गाडी कित्येक तास आहे त्याच ठिकाणी खोळंबून राहते. या कालावधीत संबंधित भागातील कचऱ्याचा उठाव होत नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. टिप्पर गाड्या महापालिकेच्या KMT वर्कशॉपमध्ये लावल्या जातात, पण त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यानं या टिप्पर गाड्यांची सुरक्षा राम भरोसे आहे. अनेक टिप्पर गाड्यांची चाकं बॅटरी चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. बॅटरी चोरीला गेली तर पुन्हा गाडी बंद राहते आणि कचरा उठावाचं काम थंडावतं. महानगरपालिकेनं टिप्पर गाडीला स्टेपनी पुरवावी, तसंच ज्या ठिकाणी टिप्पर गाड्या लावल्या जातात त्या KMT वर्कशॉपमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करावी अशी मागणी होतीये.